राज्यातील राजकारणाची स्थिती अत्यंत किचकट झाली आहे. मतदारांनी महायुतीला कौल दिलेला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्ष अद्यापही कायम आहे. त्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहूयात याविषयीचा आमचा खास वृत्तांत. विधानसभेचा निकाल लागून दुसरा आठवडा पूर्ण होत असताना अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी युतीला कौल दिला असला तरी शिवसेनेच्या नाराजी नाट्यामुळे अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. एकीकडे भाजप मुख्यमंत्री पदाचा दावा सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडे शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनेल असा शिवसेनेचा आग्रहही कमी होताना दिसत नाहीये. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी अमित शहा, नितीन गडकरी यांची भेटही घेतली. मात्र शहा यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणावर बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलत आहे याच्यावर मी बिलकुल रिएक्शन देणार नाही. भाजपमधनं देखील कोणी रिएक्शन देणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल. आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत. सरकार स्थापनेच्या या तिढ्यात सर्वाधिक चर्चा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या समीकरणाची होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेबाबत अप्रत्यक्षपणे ऑफरही दिली जाते. शिवसेनेनं भाजपसोबतचे सर्व संबंध तुटले तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या अगोदर नवीन सरकार स्थापन करण्याबाबत विचार करू असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यात खरंच नवं राजकीय समीकरण तयार होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शिवसेनेने ठरवलं की मुख्यमंत्री त्यांचं करायचंच आहे, मग हे शक्य होऊ शकते. जर शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं मग त्या बाबतीत विचार होऊ शकते. आणि आम्हाला वाटते की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या धमक्या ज्या प्रकारे देण्यात येत आहे म्हणजे जनतेच्या कौल, जनतेचा अपमान करण्याचा हा काम आहे. भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापन केली पाहिजे. राष्ट्रपती राजवट लागत असेल तर पर्यायाबाबत आम्ही विचार करू. पटल्यावर सरकार पडला तरी पर्यायाबाबत आमचा विचार होणारच आहे. शेवटी भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे. शिवसेनेने भूमिका घेतली तर निश्चित रूपाने नवीन समीकरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. राज्यात नवीन समीकरणाची चर्चा चालू असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळात राज्यात भाजपनंतर शिवसेना हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपनंतर सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना करू शकते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना आपला मुख्यमंत्री बनवू शकते. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत देखील चर्चा झाली असल्याचं सांगत सर्वांचं लक्ष वेधलंय. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत शिवसेना दावा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लेकिन जब बात निकली है, हम मिले है, तो महाराष्ट्र की जो राजनीतिक स्थिति बनी हुई है उस बारे में जरूर चर्चा हुए. फिर हमने भी हमारी बात राज्यपाल महोदय के सामने रखी. राज्यपाल जी ने बहुत ही शांतिपूर्ण तरीके से हमारी बात सुनी है. हम उनको यही बताना चाहते थे, अगर बात निकली उस वक्त, तो जो सरकार नहीं बन रही आज तक और जो एक कन्फ्यूजन एक बन गया है पूरे राजनीतिक माहौल में, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है. हम चाहते हैं सरकार बने और किसी की भी सरकार बनने में शिवसेना रोड़ा नहीं डाल रही है. जिसके पास बहुमत है वो सरकार बनाएगा, यही बात वहाँ भी. नवीन समीकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी गेले. भेट आधीपासूनच ठरलेली असली तरी या भेटीत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाबाबत चर्चा झाली. त्यातच शिवसेना ही मुख्यमंत्री पदावर ठाम असल्यामुळे आणि भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नसल्यामुळे राज्यात नवीन समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्ता स्थापनेचा तिढा महाराष्ट्रात सुटता सुटत नाही आहे. युतीमध्ये असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत जातो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोणाचा होणार, सरकार कोणाचं येणार, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.
महाराष्ट्राच्या जनतेने कौल हा युतीला दिला होता, परंतु युतीचं सरकार राज्यात येईल याची चिन्ह मात्र अजूनही दिसत नाही आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज शिवसेनेला ऑफर दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेने NDA बरोबर असलेले सर्व संबंध तोडून टाकावे आणि राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन त्यांचा मुख्यमंत्री बनेल असं देखील आता अनेक वक्तव्य समोर येत आहे. त्यामुळे भूमिकाही शिवसेनेला आता घ्यायची आहे. शिवसेना खरंच भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आपला मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसवेल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आज संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीमुळे निश्चित अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरंच या भेटीमध्ये काय घडलं, या भेटीमुळे राज्यामध्ये नवीन समीकरणं उदयास येतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रमोद चव्हाण, अक्षय कपडे, M News मुंबई.